या ठिकाणी उपस्थित समस्त काँग्रेसचे कडवट पदाधिकारी, आज आपण जर पाहिलं तर काँग्रेस भवन पालघर पासून तर पालघर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा विराट मोर्चा या ठिकाणी आलेला आहे। हा मोर्चा खऱ्या अर्थाने काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या देशाचं जे पवित्र सर्व धर्म समभाव असं विज्ञानवादी व्यवस्थेला अनुसरून जे संविधान आहे, देशाचं संविधान आहे, त्याच्या सन्मानाने काढलेला हा मोर्चा आहे। आणि या मोर्चाच्या माध्यमातून या ठिकाणी जो शेतकरी वर्ग इथला आहे, जो कष्टकरी वर्ग इथला आहे, जो शोषित पीडित वंचित समूह इथला आहे, जो आमचा आदिवासी बांधव आहे, शेतकरी बांधव आहे, मजूर आहे, कष्टकरी आहे, या सर्वांना हक्क मिळवून देण्यासाठी या ठिकाणी या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। या मोर्चामध्ये आमचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पराजी पस्ते, आमचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्लजी पाटील पाटील साहेब आहेत या ठिकाणी, आमचे नम साहेब आहेत। आज आपण जर पाहिलं या देशामध्ये भारतीय संविधान 1949 ला लागू झालं आणि त्यानंतर या देशामध्ये खऱ्या अर्थाने काँग्रेस पक्षाने या संविधानाला या देशामध्ये लागू झाल्यानंतर त्याचा खऱ्या अर्थाने त्याचा उपयोग या सर्वसामान्य गोरगरीब जनतेपर्यंत कसा करता येईल ते प्रामाणिकपणे या ठिकाणी गेलेलं राबवलेलं आहे। मध्यंतर काळानंतर ज्यावेळेला बीजेपी सरकार आलं त्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर देशामध्ये ज्या घडामोडी झाल्या, महाराष्ट्रात सरकार पाडलं गेलं, कर्नाटकमध्ये ज्या पद्धतीचं सरकार पाडलं गेलं, हे तुम्ही जर बघितलं तर या संविधानिक पद्धतीने या ठिकाणी सरकार पाडलं गेलेलं आहे। या ठिकाणी जो विद्यमान सरकार आहे हा इथल्या काँग्रेस पक्षाला, जो विरोधी पक्ष आहे त्या पक्षाला नमवण्यासाठी या ठिकाणी सीईडी केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करताना तुम्ही संपूर्ण देशभरात जगाने पाहिलेला आहे। आज अवकाळी पावसामुळे इथल्या शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। अवकाळी पावसात नुकसान झाल्यानंतर सुद्धा आजपर्यंत तुम्ही बघितलं एखाद्या पत्र आपल्या जिल्हाधिकारी कार्यालय च्या माध्यमातून जर अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी एखादं पत्र काढलेलं असून मी ऐकलंय का, आज चार दिवस झाल्यानंतर, चार ते पाच दिवस झाल्यानंतर या अवकाळी पावसामुळे अतोनात नुकसान झालेलं आहे। ज्यांची कापणी झाली होती आता भात घरामध्ये घेऊन जाण्याची परिस्थिती असताना पावसामुळे संपूर्ण पिकांची अन्नधान्यांची नासधूस झालेली आहे। अशा परिस्थितीमध्ये काँग्रेस पक्षात एक जबाबदारी आहे कारण काँग्रेस पक्ष हा सेक्युलर पक्ष आहे। हा काँग्रेस पक्ष हा गोर गरीब वंचित समूहाला न्याय मिळवून देणारे आयुष्यभर सतत झटलेला पक्ष आहे। या काँग्रेस पक्षाची एक जाज्वल क्रांती आहे ज्याने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे आणि अशा पद्धतीने गोर गरीब जनतेचे काही प्रश्न आहेत हे प्रामुख्याने काँग्रेस पक्ष या ठिकाणी मांडण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे। भारतीय संविधान आहे, या संविधानात देशाला समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्यायव्यवस्था खऱ्या अर्थाने या देशाला बहाल केलेली आहे आणि हे सर्व करत असताना या देशामध्ये इथल्या गोरगरीब जनतेला हे माहीतच नाही की काँग्रेस आपल्या माहीतच नाही की संविधानामध्ये जे आम्हाला मूलभूत फंडामेंटल राईट्स आम्हाला दिलेले आहेत, जे मूलभूत अधिकार आम्हाला दिलेले आहेत, जे मूलभूत कर्तव्य आम्हाला दिलेले आहेत याची जाणीवच या इथल्या आपल्या गोरगरीब जनतेला आजपर्यंत झालेली नाही। याची जाणीव करून देण्यासाठी काँग्रेसने बहुतांश या ठिकाणी मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। तुम्ही जर बघितलं संविधानातील कलम 14 ते 25 मध्ये आम्हाला मूलभूत अधिकार दिलेले आहेत। मूलभूत अधिकारमध्ये आम्ही काय खाऊ शकतो, काय पिऊ शकतो, कुठल्या राज्यांमध्ये, कुठल्या देशांमध्ये जाऊन आपण प्रचार करू शकतो, आम्ही कुठल्या पद्धतीने जमीन जुमला खरेदी करू शकतो, संपत्ती ग्रहण करू शकतो, मुक्त संचार करू शकतो, मत मांडण्याचा अधिकार, बोलण्याचा अधिकार, नोकरी करण्याचा अधिकार, कोणत्या देवाला मानायचं, कोणत्या देवाला नाही मानायचा हा अधिकार आम्हाला संविधानने बहाल केलेला आहे। त्यामुळे जर या ठिकाणी जर संविधानिक व्यवस्थेमधून संविधानिक व्यवस्थेने दिलेल्या जे मूलभूत फंडामेंटल राईट्स आहे याला कुठेतरी बाजूला सारून जर तुम्ही इथला जो विद्यमान सरकार आहे हा इथल्या गोरगरीब जनतेवर जर त्यांच्या पद्धतीने कुठल्या गोष्टी अभिसादी गोष्टी लादण्याचा प्रयत्न करत असेल तर काँग्रेस हे कदापि सहन करणार नाही। आज या ठिकाणी शेतकऱ्यांच्या सन्मानामध्ये हा मोर्चा आहे। संविधानाचा सन्मान म्हणजे शेतकऱ्यांचा सन्मान, संविधानाचा सन्मान म्हणजे इथल्या गोरगरीब जनतेचा, शोषित वंचित समूहाचा सन्मान आणि म्हणून या ठिकाणी आम्ही सन्मानाने इथे संविधान सन्मान रॅली या ठिकाणी महामोर्चाच्या माध्यमातून या ठिकाणी आलेलो आहोत। आमचे गावित साहेब म्हणाले की गेल्या 2-4 वेळा यांना निवेदन दिल्यानंतर सुद्धा इथला जो अधिकारी वर्ग आहे हा जर स्वतःला फार बेमान समजत असेल, स्वतःला फार हुशार समजत असेल आणि आमच्या मागण्यांकडे जर दुर्लक्ष करत असेल तर या ठिकाणी हा मोर्चा जो शांततेचा आहे यानंतरच्या काळामध्ये जो मोर्चा असेल तो अति तीव्रतेचा असेल, भयानक असेल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी ही इथल्या विद्यमान जे अधिकारी आहेत, मग ते कलेक्टर असू द्या, एसपी असू द्या, इथलं विविध प्रशासन असू द्या, हे त्यांची राहील याची ग्वाही आम्ही या ठिकाणी देतो आणि लवकरच आमच्या मागण्या मान्य करा, अदरवाईज आम्हाला यापेक्षाही तीव्र आंदोलन करावं लागेल। आणि काँग्रेस हे आतापर्यंत संघर्षातून निर्माण झालेलं आहे, काँग्रेसने संघर्षातून देश घडवलेला आहे, काँग्रेसने संघर्षातून बलिदान दिलेलं आहे, त्यामुळे आमचं बलिदान हे आम्हाला माहिती आहे, या संपूर्ण जगाला माहिती आहे, देशाला माहिती आहे, म्हणून आम्हाला जास्त तुम्ही केवळ ठेवू नका, आमच्या ज्या काही मागण्या आहेत ते ताबडतोब मान्य करा आणि गोरगरीबांना इथल्या शोषित वंचित समूहाला न्याय देण्याचा प्रयत्न करा। काँग्रेस